देवाच्या आळंदीमध्ये पालखी प्रस्थानाची लगबग सुरू झाली आहे. आज संध्याकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे, त्यामुळे आळंदी सजून गेली आहे. मंदिर परिसर आणि गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांना ही सजावट आकर्षित करते. लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. इंद्रायणीचा घाट आणि आळंदीत येणारे रस्ते गजबजून निघाले. जिथे पाहावं तिथं विठुनामाचा गजर करत वारकरी आळंदीमध्ये दाखल होताना दिसत आहेत. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी विशाल सावणे. विशाल, सध्या आळंदीमध्ये काय वातावरण आहे? सध्या आळंदीमध्ये लाखो वारकरी आलेले आहेत. आज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आहे आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या मंदिर परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत. मानाच्या दिंड्या ज्यावेळेस मंदिर परिसरामध्ये येतात त्यावेळेस भजन कीर्तन विठुनामाचा गजर करत या संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात. त्यानंतर मानाच्या दिंड्याचे जे मानकरी आहेत, जे विणेकरी आहेत, त्यांना आतमध्ये त्यांचा यशस्वी सन्मान केला जातो मंदिर संस्थानातर्फे. आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण जे आहे आणि भक्तीपूर्ण वातावरण आपल्याला सध्या आळंदीमध्ये पाहायला मिळतं. आता आपण पाहतोय की दृश्यांमध्ये एक वारकरी जे आहेत ते मनोरा रचत आहेत आणि मनोरा रचून मृदुंग वाजवत भजन कीर्तन जे आहे ते करत आहेत, पावली खेळत आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण जे आहे ते भक्तिमय झालेलं आहे. आणि एकूण जर पाहिलं तर आता हा संपूर्ण सोहळा जो आहे तो असाच पुढे पंढरीच्या दिशेने जाणार आहे. इंद्रायणीच्या तीरावरून निघालेला हा प्रवास, हा भक्तीचा ओढा जो आहे तो पुढे पंढरपूरमध्ये चंद्रभागेला जाऊन मिळणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण अनुभव सोहळा जो आहे तो अनुभवण्यासाठी या ठिकाणी पंढरपूरचे भाविक वर्ग जे आहे ते दाखल झालेले आहेत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या अन्य कोपऱ्यातून मग बँगलोर असेल किंवा गुजरात असेल या ठिकाणाहून देखील काही भाविक वर्ग जो आहे तो देखील इथं पोहोचलेला आहे. काही वेळापूर्वीच आपल्यास एक बँगलोरचे रहिवासी होते ते मुंबईमध्ये आळंदीमध्ये आलेले आहेत. विशेष करून ते दरवर्षी येतात आणि त्यांनी पालखी सोहळ्याला ते उपस्थित लावत असतात. महत्त्वाचं सांगायचं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक संस्कृत म्हणावं लागेल, कारण संपूर्ण महाराष्ट्र जो आहे ते या ठिकाणी एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण या दिंड्या ज्या आहेत त्या फक्त पुणे किंवा आसपासच्या परिसरात त्या काही विदर्भातून येतात, काही मराठवाड्यातून, उत्तर महाराष्ट्रातून, काही कोकणातून दिंड्या येत असतात आणि या संपूर्ण दिंड्या या ठिकाणी एकवटलेल्या असतात. अगदीच विशाल, असेच संपर्कात राहा. सध्या आळंदी, सारी आळंदी नगरी ही अगदी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. वारकरी तिथं जमलेले आहेत मंदिर परिसरामध्ये आणि आता उत्सुकता आहे ती पालखी प्रस्थानाची. वारकरी एक ताल धरून नाचत आहेत. सगळी लगबग सुरू आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्याची. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.